आप परिणामों का फिजिक देखेंगे तो आपको पता चल जाएगा कि ये दोनों परिणामों ने काफी अच्छी मेहनत की है। ये जोड़ है 14 नंबर की और 1 नंबर की जोड़ होने वाले पृथ्वीराज पाटिल 1200 के वर्ल्ड मेडलिस्ट है और हुसैन रमजानी एशियन चैंपियन ईरान के हैं। यानी इस कुश्ती को जो अंतर्राष्ट्रीय कुश्ती दंगल का जो टाइटल दिया गया है सार्थक होने वाला है। दोनों परिणामों को हम शुभकामनाएं देते हैं। बोलना थोड़ा करे हाँ हाँ वो सब इन हाउस वाले उसके ना कार्यक्रम शोभा वर्ल्ड मेडलिस्ट पृथ्वीराज पाटील आपण तयारीला लागायचाय आणि त्याच्याशी लढत देणार हुसैन रमजानी नियोजन सुसज्ज असं या मातीतूनच एक आस्था लिहिले जन्माला आले नाव त्यां कैलासवासी खाशाबा जाधव अजून मोठ्याने आवाज पाहिजे बोल बजरंग बली की अवघी दुमदुमली नगरी अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये कुस्त्या चालू आहे तिथं पृथ्वीराज मोहन आत्मने या पैलवान सुमित कुमार हरियाणा अंदर आणि गाव त्याच पुन्हा मेहनत करतोय मामासाहेब कुस्ती केंद्र कात्रज येथे आणि त्याच्याशी लढत करणार आहे सुमित कुमार उत्तर मुंबई गर्दन खेच इस दांव को कहते हैं उसकी शुरुआत हो गई है।
बलदंड शरीरुष्टी असणारा पृथ्वीराज वय वर्ष लहान आहे, पुण्याचा पहिलवान आहे. बहुत बढ़िया सुमित पहलवान और बहुत बढ़िया पृथ्वीराज बहुत.
2011 2012 2012 विशेष करून ते उपस्थित राहिले, त्यांनी या सर्व कुस्ती प्रवीणा संबोधित करावं। सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र सिंह बस ना उपा शेट्टी जी सायलेंस योगेश सागर जी मनीषा ते चौधरी ज्यांनी ही कुस्ती आयोजित केली ते सुनील राणे जी विधान परिषदेतील भाजपचे नेते प्रवीण दरेकर जी नरसिंह यादव जी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो एक अतिशय रोमहर्षक अशा प्रकारची कुस्ती आपण भारत आणि इराणच्या मध्ये बघितली आणि आमच्या महाराष्ट्र केसरीने इराणला चित करून या ठिकाणी ही कुस्ती जिंकलेली आहे। शिवाजी महाराज भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव हे त्यांनी उंच केलंय, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कुस्ती हा आपला अतिशय पारंपरिक असा खेळ आहे आणि महाभारताच्या काळापासून आपण कुस्तीचा उल्लेख त्या ठिकाणी बघतो। आपल्याला कल्पना आहे की भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल हे खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये मिळवून दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा आपले कुस्तीपटू वेगवेगळ्या ठिकाणी मेडल्स मिळवू लागले आहेत। कुस्तीमध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी
आपलं नाव होतंय। नरसिंह यादव देखील या ठिकाणी आहेत, तीन वेळा महाराष्ट्र केसरी राहिले आहेत आणि मला अतिशय आनंद आहे की खेळांना समोर नेण्याचं काम आपलं सरकार देखील सातत्याने करते आहे। मागच्या काळात तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या या सर्व लोकांना थेट आपल्या सेवेमध्ये DYSP रँकच्या नोकऱ्या देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि परवा ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी हा स्पर्धा पुण्यामध्ये झाल्या त्यावेळी आपण निर्णय केला महाराष्ट्र केसरी असतील, हिंद केसरी असतील, रुस्तमे हिंद असेल, या कुस्त्या जिंकलेले जेवढे आपल्या इथले पहलवान आहेत या सगळ्या पहलवानांचं मानधन आपण तीन पटीनं त्या ठिकाणी वाढवलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या व्यवस्था कशा मिळतील आज आपण पाहतो की स्पोर्ट्समध्ये या ठिकाणी केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर स्पोर्ट्समध्ये फिजिओथेरपी महत्वाची आहे, न्यूट्रिशनही महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आणि चांगले कोचेसची देखील आवश्यकता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण आता महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी न्यूट्रिशनचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे, फिजिओथेरपी नीट मिळाली पाहिजे, फॉरेन कोचेस मिळाले पाहिजे, याकरता देखील आपण व्यवस्था करतो। नुकतंच आपण खेळ ऑलिम्पिक केलं, हजारो खेळाडू त्याच्यामध्ये खेळले आणि मला अतिशय आनंद वाटतो की आता नुकतंच मध्य प्रदेशमध्ये खेलो इंडिया पार पडलं आणि खेलो इंडियामध्ये सर्वात जास्त मेडल आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाले आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्र अशाच प्रकारची प्रगती करत राहील। मी पुन्हा एकदा आय वुड ऑल्सो लाईक टू कॉंग्रॅच्युलेट अवर स्पोर्ट्स पर्सन फ्रॉम इराक ऍज वेल ऍज हिज कोच, यू हॅव प्लेड व्हेरी वेल अँड आय विश यू ऑल द बेस्ट। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी हा भारताला नाव मिळवून देऊ शकतो हे तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो। आणि सुनील राणेजी, मुंबईमध्ये तुम्ही कोल्हापूरचं वातावरण तयार केलं त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी सगळे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं आणि आयोजकांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुस्ती वाढली पाहिजे, मल्ल तयार झाले पाहिजेत, पहलवान आपल्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, गडहिंग्लज, हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार इथून आले पाहिजेत। पण नेत्यांना आम्ही दिलेली गदा चांदीची आमच्या या सरोदरी नेत्याने ही आपल्या पृथ्वीला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि इराणचा जो पहलवान होता यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि आमच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजने त्या ठिकाणी इराणच्या पहलवानाला चित केलं आणि कुस्ती या ठिकाणी जिंकली आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलं। मी त्याबद्दल त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर या कुस्त्या या ठिकाणी सुनील राणेजींनी आयोजित केल्या त्यांचं देखील अभिनंदन करतो। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे सर, त्याच्याबद्दल काही नवीन राज्यपाल? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांनी स्वतः मागच्या काळातच माननीय पंतप्रधानांकडे ही इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने ते फार काळ कंटिन्यू करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायचा आहे। तशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपला राजीनामा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य केलेलं आहे। अनेक लोकांनी त्यांना वादांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ देखील लावण्यात आला, त्यांनी त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन देखील दिलं, पण मला असं वाटतं की मुळातच महाविकास आघाडीला रोखण्याचं जे काम त्यांनी केलं त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक विशेष राग होता। तथापि मला असं वाटतं की आता हा सगळा चॅप्टर संपलेला आहे। कोश्यारीजींनी जी काही सेवा या ठिकाणी महाराष्ट्राची केली त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो आणि आता नवीन राज्यपाल या ठिकाणी बैस साहेब येत आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे, हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन टाकतात। उद्धव ठाकरे म्हटले की सरकारमध्ये जर हिंमत असेल तर सर्व प्रकारच्या निवडणुका एकत्र घेऊन टाकतात। उद्धवजी असं काहीतरी बोलत असतात,
आता यात हिमतीचा काय विषय आहे? आत्ता तरी भारताच्या संविधानाप्रमाणे सगळ्या निवडणुका एकत्रित नाही आहेत. उद्धवजीने एक काम करावं, उद्धवजी आता नाहीतरी ते सगळ्या पक्षांचे नेते झालेलेच आहेत आणि सगळे ते विरोधी पक्षांना एकत्रित करतायत, त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करावं आणि वन नेशन वन इलेक्शन मोदीजींनी जो नारा दिलेला आहे त्या नाऱ्याला समर्थन द्यावं. सगळ्याच निवडणुका एकत्रित करू, आमचं तर म्हणणंच आहे सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या पाहिजे. उद्धवजीने असंही म्हटलेलं आहे की आम्ही हिंदुत्व होतो आणि हिंदुत्वच राहणार, भाजप हिंदुत्व नाही आहे. आणि उत्तर भारतीयांसोबत आज बैठक पण झाली त्या बैठकीच्या मुद्द्यावर. चला असं आहे, पहिली गोष्ट तर मला आनंद आहे की आता उद्धवजींना जैन समाजाची आठवण यायला लागली, आता उत्तर भारतीयांची आठवण यायला लागली. अशीच त्यांनी सगळ्यांची आठवण केली तर निश्चितपणे त्यांचा काहीतरी रेलेवन्स हा या राजकारणामध्ये राहील. बाकी मला असं वाटतं की कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही आहे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहून उर्दूमध्ये कॅलेंडर्स काढले हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलायची आवश्यकता थोडी. उद्धवजीने असंही म्हटलेलं आहे 25 वर्ष मैत्री निभावून काय मिळालेलं आहे. ते मी काही उद्धवजींना उत्तर देण्याकरता थोडी उभा आहे, तुमच्याकडे दुसरे काही प्रश्न उरले असतील तर ते काही उत्तर देण्यालायक थोडी बोलतात. बीएमसीच्या दंगल कधी होणार आहेत? कुस्ती ही दंगल कधी होणार किंवा ही कुस्ती कधी होणार हे केवळ सुप्रीम कोर्टला माहिती आहे. चला.